तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वीचा सर्वात सोप्पा धडा म्हणजे डिफरेंशिएशन. काही जणांना सर्वांना हार्ड धडा वाटतो, परंतु हा सर्वात सोप्पा धडा करून सांगणार आहे आम्ही. हा धडा आज आपण पाहणार आहोत, त्यासाठी आपण आपल्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. तर डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरेंशिएशन, आता आपण फिजिक्समध्ये तर शिकतच आहोत की आता जर ॲक्सेलरेशन जर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय माहिती आहे आपल्याला, माहिती आहे काय, तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. म्हणजेच तर आपण यालाच डेरिव्हेटिव्ह, आता याचं डेरिव्हेशन करतो आपण प्रत्येक गोष्टीमध्ये. तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, म्हणजे डीएस अपॉन डीटी. आला इथं पण डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह प्रत्येक पॉईंटमध्ये येतो फिजिक्समध्ये, तर आपल्या जीवनात पण याचा खूप उपयोग आहे. तर हे आपण नंतरच्या पार्टमध्ये पाहू, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये. तर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय आहे, डी वी वाय अपॉन डी टी, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, याला म्हणतो आपण व्हेलॉसिटी म्हणजे ॲक्सेलरेशन. तर प्रत्येक टाईममध्ये आपल्याला, आता बघा, अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहितीच आहे. काय आहे अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला? ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू काय आहे, डी थीटा भागिले डी टी, म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. हे कॉमन झालं फिजिक्समधलं, तर याचा उपयोग प्रत्येक टाईममध्ये होतो. तर मी तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे लिहून पॉईंट लिहून देणार आहे. हे जर चांगलं जर आपण अभ्यास केलो तर आपल्याला हातला खूप इझी होऊन जाईल. आता बघा, तर पहिलं आहे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. काय जर वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असलं, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन then derivative of this function is denoted by, जर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जर असलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन, म्हणजे ह्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह डिनोट कसं करते आपण, तर पहिलं आहे आपण करतो, पहिलं आहे की y डॅशने करू शकतो, किंवा डी वाय भागिले डी एक्सनं करू शकतो, किंवा एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स. सर्वात सोपं हे तीन आपण कॉमनली डेरिव्हेटिव्ह डिनोट करू शकतो. तर हे ध्यान ठेवायचं. तर आपण आता हे डेरिव्हेटिव्हचे सर्वात सोपे आणि दंदर फक्त पाठ करायचं नाही, फक्त समजून घ्यायचं असे फॉर्म्युले आपण घेणार आहोत. तर पहिला फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्हचा, तर वाय इज इक्वल टू जर एफ ऑफ एक्स जर असेल, वाय इज इक्वल टू जर एफ ऑफ एक्सचा जर पॉवर जर एन असेल, तर डी वाय भागिले डी एक्स काय ते माहीत आहे का तुम्हाला? तर डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू एन, जे एन आहे ह्या पॉवरमधला, जे एन आहे ह्या पॉवरमधला, हे एन खाली येतो आणि एफ ऑफ एक्स राहतो आणि त्याचा पॉवर एक मायनस केला जातो. डेरिव्हेटिव्ह जर काढा म्हणलं तर, याची जर डेरिव्हेटिव्ह काढा म्हणलं तर काय करायचं, डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू एन खाली घ्यायचं, एन मायनस वन भागिले एफ ऑफ एक्स. तुम्हाला आवड वाटेल फक्त थोडं समजून घेतलं तर पण झालं, तुम्ही समजायची गरज नाही. तर तुम्हाला उदाहरण देऊन दाखवतो, बघा आता पहिलं उदाहरण बोलूया. तर एक्स इजिकल टू काय आहे आपल्याकडं, आपल्या म्हणजे एक्सचा वर्ग आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह जर काढा म्हणलं तर आपण काय करायचं, मग कोणतं याला एक फंक्शन समजून घ्यायचं. तर वाय इजिकल टू एक्सचा वर्ग डायरेक्ट करायचं, आपण काय करायचं, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू कशात, टाईममध्ये नाही, कशात दिलं आपल्याला, व्हॅरिएबल कशात दिलं, एक्समध्ये दिले ना, त्यामुळं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये करायचं. म्हणूनच काय होते पहा, डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू डी भागिले डी एक्स, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे कशाची, एक्सच्या वर्गाची डेरिव्हेटिव्ह काढायची. तर बघा आता, तर डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू एक्सच्या वर्गाची डेरिव्हेटिव्ह. आता बघा, एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स आहे ना, हे एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह आपण इथंच सांगलो. काय सांगलो? जर एफ ऑफ एक्सचा पॉवर जर येणं असलं तर त्याची डी वाय भागिले डी एक्स काय येते, एफ ऑफ एक्स जसं असतं तसं, एन अगोदर येते. एन म्हणजे काय, कोणती संख्या, तर एन अगोदर दोन. एफ ऑफ एक्स काय आहे मग, एफ ऑफ एक्स कोण, एफ ऑफ एक्स म्हणजे एक्सचा वर्ग नाही, तर एक्स हा एफ ऑफ एक्स आहे इथं नाही प्रत्येक टाईम, तर एक्स काय येते, एक्स. तर याचा पॉवर काय करायचं, एन मायनस वन, आपण इथं सांगलो एन मायनस वन, एन किती आहे, दोन, दोन मायनस वन इज इक्वल टू काय येते, दोन एक्सचा पॉवर एक, म्हणजेच दोन एक्स. झालं सोपं. तर डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू दोन एक्स, झाली डेरिव्हेटिव्ह. एक्सच्या वर्गाची डेरिव्हेटिव्ह काढा म्हणजे असं काढायचं. तर आणखी एक उदाहरण घेऊ आपण, म्हणजे आपल्याला थोडी क्लॅरिटी येईल.
आता एक्सचा पावर 7, तर पॉज करून व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही करून पाहू शकता। तर याचं करून दाखवतो मी उत्तर बघा। तर आपण काय करायचं, फंक्शन वाय इज इक्वल टू एक्स रेस टू 7 म्हणल्या, याला काय करायचं आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू डी भागिले डी एक्स का एक्स रेस टू 7। तर डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू काय येते बघा, एक्सचा पॉवर एन आहे, तर एन काय येते इथं एफ ऑफ एक्सला एफ ऑफ एक्स, तर एन मायनस 1 इथं लिहू शकतो आपण पॉवरमध्ये। एन किती आहे 7 मायनस 1 काय होते मग 7 एक्सचा पॉवर 6 होते, म्हणूनच डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू 7 एक्स रेस टू पॉवर 6 झालं, सर्वात सोपं आहे। तर मी इथं तुम्हाला तुमच्यावर उदाहरण देतो, सर्वात सोपे आणि सिंपल तुम्ही करून बघा आलं तर चांगलंच येतातच। एक्सचा पॉवर 8 करून बघा, 2x^7 हे दोन उदाहरण तुम्ही करून बघा, येतात, सिंपल आहे, सर्वात सोपं आहे। एवढंच की एवढं लक्षात ठेवायचं की हे जो खाली येतो म्हणजे याचा अर्थ की ह्याच्या गुणाकार देतो, 7x गुणाकार देतो, 7x गुणाकार देतो, म्हणजे ते गुणाकाराचं चिन्ह लिहायची काही गरज नाही। किंवा एक्सच्या अलीकडं काय नाही म्हणजे 1 असते, म्हणजे 1 न 7 गुणाकार काय फरक करते, काय 7 होते असं असते। तर पहा दुसरं उदाहरण पाहूत आपण, दुसरं उदाहरण आहे 1/4 + x असं जर आलं तर आता असं कसं करावं हे प्रश्न पडेल तुम्हाला। तर काय करायचं, सर्वप्रथम वाय इज इक्वल टू फंक्शन म्हणायचं, 1/4 + x डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू कशाच्या, एक्सच्याच करायचं, जे व्हेरिएबल ज्याच्यात दिलं, जे फंक्शन ज्याच्यामध्ये दिलं त्याच्यामध्येच करायचं। तर मग काय येते आप इकडे डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू डी भागिले डी एक्स काय येते 1/4 + x, म्हणूनच डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू, आता पहा इथं काय बेरीजमध्ये आहेत ना फंक्शन, बेरीजमध्ये फंक्शन असल्याने काय करायचं सेपरेट करायचं, डी भागिले डी एक्स 1/4 करायचं प्लस डी भागिले डी एक्स इथं एक्सचे डेरिव्हेटिव्ह। आता बघा डी वाय भागिले डी एक्स 1/4 आता सांगलं, एफ ऑफ एक्सचा जर पॉवर जर एन जर असेल तर काय करायचं एन एफ ऑफ एक्सचा एन मायनस 1। तर मग पहा इथं काय करायचं, इथं किती आहे 4 आहे ना, 4 करू शकतो आपण, 4x किती लिहू शकतो आपण इथं, आता 3 लिहू शकत आहे राईट, 4 हे गेलं 3 डायरेक्टच करायचं आपण प्लसला प्लस, इथं काय बघा, आता बघा इथं काय एक्स याचा पॉवर किती 1 पॉवर इथं आणि काय होते 1 होते, 1 लिहायची काही गरज नाही म्हणजे किती एक्सच, मग एक्सचा पॉवर इथं काय आहे काय नाही म्हणजे 1 - 1 इज इक्वल टू काय होते 100 होते, म्हणून डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू काय करायचं 4x³ + x⁻⁰ डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू 4x³ + हे ध्यान ठेवा की कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर त्याची किंमत काय येते 1 येते। किंवा सिम्पली असं जर करू वाटणार तर तुम्ही हे ध्यान ठेवा की डी भागिले डी एक्स याच्या दोघाच्यामध्ये काय गुणाकाराचं चिन्ह आहे, काय गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे यालाच आपण कसं लिहू शकतो बघा डी एक्स भागिले डी एक्स एका डी एक्स इज इक्वल टू 1 येते, सर्वात सोपी आयडिया, म्हणजेच डी वाय भागिले डी एक्स किती आला आपल्याला आता 4x² + 1 हे सर्वात सोपं आहे। असंच तुम्हाला आणखी एक गणित देतो तुम्ही करून पहा, तर गणित घ्या तर काय आहे 1/7 + 1/4 दुसरं आहे 1/11 + 1/12 + 1/2 असे दोन गणित आहेत आणि तिसरं गणित, आणि जाता जाता मी तिसरा एक फंक्शन सांगून जातो आता की कोणतेही कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह काय येते तर 0 येते, काय येते कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह काय येते 0 येते। जसं की बघा आता कॉन्स्टंट काय के असेल तर डी भागिले डी एक्स ऑफ के इज इक्वल टू काय येते 0 हे आपल्याला ध्यानात ठेवलं पाहिजे। जसं की कॉन्स्टंट म्हणजे काय असू शकतं, कोणती संख्यासुद्धा असू शकते, काय काही असू शकते, 1, 2, 3, 4, 5 फॉर एक्झाम्पल घेतो आपण तरी पी एफ 4x² + 2 याची जर डेरिव्हेटिव्ह काढा म्हणलं तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये आहेत ना व्हेरिएबल, म्हणजे डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू काय येते डी भागिले डी एक्स 4x² + 2 डी वाय भागिले डी एक्स 4x² काय येते
चार दोन आता बघा इथं खाली गुणाकार आहेत ना संख्या म्हणजे याला खाली घ्यायचं म्हणजे काय नाही म्हणजे इथे दोन म्हणजे चार दोन्ही आठ एक्सचा पॉवर दोन म्हणून एक गेलं एक प्लस दोन काय आहे हा एक कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय येते इथं सांगले आहे ना कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय येते झिरो येते प्लस झिरो म्हणून डी वाय भागिले डी एक्स जे कलू काय येते आठ एक्स सर्वात सोपं आहे ह्याच्यावरच पूर्ण डिपेंड आहे हे सर्व जसं म्हणजे पण आपल्याला सोडत नाही तर अशा प्रकारे आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच नेक्स्ट व्हिडिओ मी पाठवतो.